साहेब साहेब काय गोंधळ काय प्रगती? मी फोन करतोय पण कोणीच काही सांगत नाही. आम्हाला काही माहित नाही म्हणून सगळ्यांचेच हात उघड. तुम्ही परस्पर पत्रकार परिषद घेतली म्हणून पक्षश्रेष्ठी सुद्धा चिडलेत. पण तोंड लपून बसणं आमच्या स्वभावात नाही आणि आम्ही ते करणार बी नाही. साहेब शिक्षक संघटनांनी जोर धरलाय, निषेध सुरूच आहे, मोर्चे पण निघतील असं मला वाटत. अहो ते होणारच, त्यांच्या मनाचा राग ते काढणारच. तरी परिस्थिती काय आहे आपण समजून सांगितली पाहिजे. खरंय साहेब, पण कोणीच काही बोलत नाहीये. मुख्यमंत्री पक्षश्रेष्ठी दोघ बी गप. काय करायचं साहेब? मला वाटत तुम्ही राजीनामा द्यावा. म्हणजे त्यामुळं पक्षात सुद्धा जरा भीती होईल, सूत्र हलतील आणि प्रकरण जरा शांत व्हायला मदत होईल असं मला वाटतं सर. आम्ही राजीनामा देणार नाही कारण आमची काही भी चूक नाही. तुम्ही भी परत हा विषय काढू नका. सुनबाई इकडे. हा मामांजी. काय सुनबाई कुठे गेलता? ते आम्ही का नाही देवळात गेलतो बघा तुमच्यासाठी प्रार्थना करायला. असो वय प्रसाद द्या. सुनबाई तुम्ही बाहेर काय करता हे आम्हाला समजणं लय अवघड नाही, पण आम्हाला त्यात रस नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे काय कराल ते नीट विचार करून करा. घर आणि घरातली माणसं अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. तर तुम्ही आणल्यात. काय म्हणलात? नाही ते आपल्या घरावर काही अडचणी येऊ नयेत अशी देवाकडे प्रार्थना. काम करा, जाऊ जेवायची तयारी करा. समधे एकत्र बसूयात. जोंधळे तुम्ही बनी का? उद्या बघू काय करायचं. या तुम्ही. होय सर.